महाराष्ट्रामध्ये चाळीस ते पन्नास लाख दिव्यांगांची लोकसंख्या आहे या घटकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी विधान परिषदेवर दिव्यांगांना प्रतिनिधित्व द्यावं अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेनं केली आहे या मागणीसाठी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाथ आंदोलन करण्यात आलं दिव्यांगांची महाराष्ट्रातील लोकसंख्या सुमारे पन्नास लाख असून या घटकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळालेलं नसल्यानं दिव्यांगांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेत दिव्यांगांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडण्यासाठी राज्यपाल कोठ्यातून दिव्यांगांना प्रतिनिधित्व मिळणं आवश्यक आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपरिषद महापालिका आणि विधानसभेतही दिव्यांगांना आरक्षण मिळावं अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेनं केली आहे या मागणीसाठी आज संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानात आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं आंदोलनाचं नेतृत्व प्रहार संघटनेचे अध्यक्ष देवदत्त माने अरुण विभूते तुकाराम पाटील प्रकाश मेहतर जयश्री शिंदे यांनी केलं